नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशा वसंत साळुंखे दत्त विद्यालय जवळेकडलं लघवी स्कूलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील प्रकरण क्रमांक 8 धातू विज्ञान यामधील व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये धातूंचे रासायनिक गुणधर्म अभ्यासणार आहोत. आपल्याला माहीत आहेत धातू हे इलेक्ट्रॉन गमावून स्वतःवर धन आयन तयार करतात, म्हणून धातूंना विद्युत धन मूलद्रव्य असंही म्हटलं जातं. धातू हे उष्णतेच्या आणि विद्युतचे सुवाहक असतात हे आपल्याला माहीतच आहे, परंतु याला अपवाद हिरा आहे. हिरा हा विद्युतचा दुर्वाहक आहे, परंतु उष्णतेचा सुवाहक आहे. यामध्ये आपण धातूंची अभिक्रिया बघत असताना, रासायनिक अभिक्रिया बघत असताना, धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाल्यानंतर धातूंची ऑक्साईडे तयार होतात. बघा, उदाहरण क्रमांक 1 मध्ये आपण सोडियम हा धातू आहे, सोडियमची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाल्यानंतर सोडियमचे ऑक्साईड तयार झालेले दिसते. सोडियमचे ऑक्साईड तयार झालेले सोडियम ऑक्साईडची अभिक्रिया पाण्याबरोबर झाल्यानंतर सोडियमचे हायड्रॉक्साईड आपल्याला मिळते. म्हणजे सोडियम हा सगळ्यात जास्त क्रियाशील धातू आहे. मॅग्नेशियमची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाल्यानंतर आपल्याला मॅग्नेशियमचे ऑक्साईड मिळते. तयार झालेले मॅग्नेशियमचे ऑक्साईड पाण्याबरोबर अभिक्रिया झाल्यानंतर मॅग्नेशियमचे हायड्रॉक्साईड मिळते. म्हणजे सोडियम धातू हवेत उघडा ठेवल्यानंतर तो सहज पेट घेतो, म्हणून प्रयोगशाळेमध्ये सोडियम ठेवताना केरोसिनमध्ये ठेवला जातो, म्हणजे तो सहज ऑक्सिजनशी संयोग पाहून स्फोट वगैरे होण्याच्या शक्यता कमी होतात. दुसरा मुद्दा बघणार आहे आपण धातूची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. तर धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होत असते, परंतु सर्व धातूंची कमी जास्त प्रमाणात अभिक्रिया होत असते. काही क्रियाशील धातू असतात, काही कमी क्रियाशील धातू असतात. याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम हे जास्त क्रियाशील धातू आहेत आणि त्यांची पाण्याबरोबर सहज अभिक्रिया होते आणि धातूंची हायड्रॉक्साईडे तयार होतात. हायड्रोजन वायुमुक्त होतो आणि उष्णता बाहेर पडते. तसेच कॅल्शियम जे आहे, कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होते, परंतु मंद गतीने होते आणि हायड्रोजन वायूचे बुडबुडे पृष्ठभागावर आपल्याला दिसायला चालू होतात. म्हणजे कॅल्शियम अधिक वॉटर पाणी बरोबर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते, हायड्रोजन वायू बाहेर पडतो, परंतु मंद गतीने अभिक्रिया घडते. अल्युमिनियम, आयर्न आणि झिंक यांचीसुद्धा पाण्याबरोबर अभिक्रिया होते, परंतु गरम आणि थंड पाण्याबरोबर अभिक्रिया न होता त्याची पाण्याच्या वाफेबरोबर अभिक्रिया होते आणि त्या धातूंची ऑक्साईडे तयार होतात. हायड्रॉक्साईड तयार न होता त्याची ऑक्साईडे तयार होतात आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. अशा पद्धतीने सर्वात जास्त क्रियाशील धातू, मध्यम क्रियाशील धातू आणि कमी क्रियाशील धातू यांची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया आपण बघितली. पुढचा मुद्दा, सोने, चांदी, तांबे यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होतच नाही हे आपल्याला माहीत आहे. इथे बघा, मॅग्नेशियम हा जास्त क्रियाशील धातू, त्याच्यापेक्षा कमी क्रियाशील अल्युमिनियम धातू आहे, त्याच्यापेक्षा कमी क्रियाशील झिंक आणि आयर्न, अशा पद्धतीने यांची क्रियाशीलता आपल्याला दिसून येते. आता धातूंची आपल्याला आम्लाबरोबर अभिक्रिया, हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया बघणार आहोत. तर मॅग्नेशियम, अल्युमिनियम, आयर्न, झिंक या सगळ्यांची आम्लाबरोबर अभिक्रिया होते आणि धातूंचे क्लोराईड तयार होतात आणि हायड्रोजन वायू काय होतो, मुक्त होतो, म्हणजे हायड्रोजन वायू बाहेर पडतो. इथे सर्वात जास्त क्रियाशील धातू आहे त्याची आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंची क्लोराईडे मिळतात आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो. पुढचा मुद्दा बघणार आहे आपण धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. तर धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे नायट्रेट क्षार मिळतात, म्हणजे धातूंचे नायट्रिक क्षार मिळतात. बघा, कॉपरची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया झाल्यानंतर कॉपर नायट्रेट, नायट्रोजन डायऑक्साईड आणि पाणी अशा पद्धतीने आपल्याला धातूंचे नायट्रेट क्षार मिळतात. पुढे एक मुद्दा दिलेला आहे, बघा, आम्लराज हा अतिशय क्षरणकारी तसेच वाफाळणारा द्रव आहे. सोने, प्लॅटिनम या राजधातूंना विरघळवू शकणाऱ्या काही थोड्या अभिक्रियाकारकापैकी एक आहे आणि सहत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल तिनास एक प्रमाणात घेऊन ताजे मिश्रण तयार करता येते. म्हणजे आम्लराज जसं सोने, चांदी, तांबे यांच्यावर बाकी कुठल्याच गोष्टींचा परिणाम होत नाही, त्यांची अभिक्रिया पाण्याबरोबर, पाण्याच्या वाफेबरोबर, गरम
साधारण पाण्याबरोबर होत नाही, आम्लाबरोबर पण होत नाही, परंतु एक ठराविक पद्धतीचं आम्ल आहे जे 3:1 प्रमाणात हायड्रोक्लोरिक आम्ल आणि संहत हायड्रो नायट्रिक आम्ल यांचं 3:1 प्रमाण तयार करून घेतल्यानंतर जे आम्ल राज बनतं त्याच्यामध्ये या प्रकारचे धातू काय होऊ शकतात, विरघळू शकतात. धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया. आता इथे बघा, कॉपर सल्फेटचे द्रावण परीक्षा नळीत घेतले आहे. कॉपर सल्फेट CuSO4 आणि त्याच्यामध्ये लोखंडी खिळा आपल्याला लटकवलेला दिसतोय. तो लोखंडी खिळा म्हणजे आयर्न Fe. Fe अधिक CuSO4 काय तयार होईल? FeSO4 तयार होईल आणि कॉपर बाजूला राहील. अशा पद्धतीने हे विस्थापन अभिक्रिया, कॉपरला विस्थापित केले आयरने, अशा पद्धतीने ही आपली विस्थापन अभिक्रिया आपल्याला दिसेल.